हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि अनोखी लाईफच्या नवीन उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे मराठी लिटरेचर लेक्चर रिव्हिजन प्रॅक्टिस म्हणजेच एल आर पी प्रोग्राम यामध्ये तुमचं मनापासून मनापासून खूप 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 स्वागत आहे आता हा जो काही नवीन उपक्रम आपण सुरू करत आहोत याचं त तुम्हाला जातं कारण मी तुम्हाला प्रश्न विचारला होता जेव्हा आपली ही परीक्षा पुढे गेली की आपण हे गोष्टी कराव्या का तर ते बऱ्याच जणांचं मत आलं की हा करायला पाहिजे तुम्ही त्यांच्याविषयी मत आपलं प्रतिपादन केलं आणि मला प्रोत्साहन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कारण जेव्हा हा परीक्षा पुढे जाते आहे त्याचा कालावधी आपण बऱ्याच वेळा आपल्या स्वतःच्या गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी करत असतो की या गोष्टी केल्या पाहिजेत या सुधार केल्या पाहिजे परंतु मला थोडंसं वाटलं की वैयक्तिक करता करता आपण इतरासाठी सुद्धा केलं पाहिजे त्याचा फायदा मला आणि तुम्हाला पण होईल तर ही जी काही पेड लेक्चर सिरीज आहे ज्याच्याविषयी आपण तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं तर याच्यामध्ये नेमकं काय काय आहे कारण गेल्या वर्षी आपण पी सी जी प्रोग्राम म्हणजे गायडन्स प्रोग्राम घेतला होता परंतु त्याच्या फक्ती गायडन्स हे थोडंसं मर्यादित होतं कारण बऱ्याच गोष्टी आपण सांगत असतो करायचा सा भाग तर तुम्हालाच असतो आता प्रत्यक्षात कसं करायचं हे लेक्चरमध्ये कळतं तर हे थोडंसं ॲडव्हान्समध्ये जातो होतो आपण तर या लेक्चर सिरीजमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आता आपण पाहणारच आहोत तर पहिल्या सुरू याच्यामध्ये काय काय आहे जसं की काय आज बोलणार आहोत आपण जास्त नाही बोलणार कारण तुमच्याकडून मत घेतल्यानंतर जास्त बोलायची गरज लागत नाही तर पहिला हा प्रोग्राम कशासाठी दुसरा याचे बेनिफिट काय या आहेत म्हणजे फी स्ट्रक्चर त्यानंतर त्यानंतर रजिस्ट्रेशन कसं करणार तुम्ही आणि कोड ऑफ इथिक्स आता कोड ऑफ इथिक्स का तर असावं लागतं हे कारण आपण यू पी एस सीचे विद्यार्थी आहोत म्हणजे मान्य करण्यात येते की तुम्ही तसं वागणार आहात परंतु बोललेलं चांगलं तर ही आचारसंहिता तर सुरुवात करूया पहिल्या गोष्टीला काय हा प्रोग्राम कशासाठी तर जसं मी ईमेल देत असतो तुम्हाला की याच्यावर मला प्रश्न करा किंवा फोन नंबर बी असतो बऱ्याच वेळा ह्या पर्टिक्युलर टायमाला सगळ्या वेळेला ओपन नसतो तो था था। तर त्याच्यामध्ये बरेच प्रश्न विचारले जातात अनेक प्रश्न आहेत म्हणजे त्यांना घ्यायचं असतं बऱ्याच वेळा त्यांचा मुद्दा काय असतो की गुण किती मिळतात म्हणजे प्रश्न असाच असतो मी माझं उत्तर असतं की तुम्हाला आवडतं का म्हणजे आता याच्यामध्ये जात नाही परंतु मुलांचे प्रश्न असा असतात गुण किती मिळतात आवांतर वाचन किती केलं पाहिजे नेमकं कोणतं केलं पाहिजे मला बरेच गैरसमज सुद्धा आहेत जसं की त्यांना मराठी लिटरेचर घेतलं तर किंवा अशा प्रकारचा बाब घेतलं तर गुण कमी मिळतात प्रादेशिक भाषा घेऊन पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्याचा आकडा कमी आहे काय केलं पाहिजे त्यांच्याविषयी मार्गदर्शन कोण देत आहे किंवा क्लासेस अशा बऱ्याच गोष्टीचे बाबी आहेत काही गैरसमज आहेत काही अभ्यासाचे जे काही स्रोत आहेत त्याच्याविषयी थोडी जास्त कमी जास्त माहिती असते जसं की काही म्हणतात की उपलब्धता कमी आहे तर काही जणाकडे जास्त असल्यामुळे ते म्हणतात की किती पुस्तके वाचावेत कोणते वाचावेत काही जणाकड जर नोट्स असतील तर ते म्हणतात की हे सफिशंट आहेत का पुन्हा म्हणतात काही जर म्हणतात सर नोट्स द्या त्या मिळतील का बरेच प्रश्न असतात असे आणि बऱ्याच वेळा ज्याच्याकडे सगळं काय त्यांना गद्यपद्याविषयी भीती असते की कशाप्रकारे अभ्यास करायचा त्याचा आणि जे काही प्रश्न असतात अनिवार्य येतात दहा दहा मार्काला पहिला आणि पाचवा क्वेश्चन त्याच्यामध्ये त्यांचे उतारे दिलेले असतात पुस्तकामधील आणि कवितामधील गद्य आणि पद्यामधील मग ते कसे ओळखायचे कोणत्या लेखकाचे आहेत मग त्याचा सारांश कसा करायचा त्याचा रसस्वाद कसा करायचा हा बी प्रश्न असतो त्यांच्यामध्ये त्यानंतर विशेषतः अभ्यास करताना मग त्यांना एक मेन महत्त्वाचं म्हणजे उत्तर लेखन कशा प्रकारे करायचं जसं की आपण म्हणलं रससंवाद याचा उत्तर कसं लिहायचं किंवा जे पहिला पार्ट आहे पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने लेखन केलं ले पाहिजेत कारण कधी कधी ते बऱ्याच वेळा त्यात वर्डिंग दिली नसते की दोनशे पन्नास परंतु मार्कानुसार आपला ठरत आहे की किती मार्काला लिहायचं आहे परंतु ते कसं ठरवायचं किती लिहायचं त्याच्यामध्ये कशावर भर द्यायची कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे त्याची भाषाशैली कशी आहे असे बरेच प्रश्न असतात आता एवढ्या प्रश्नाचं उत्तर काही एक व्यक्ती सहज बोलून देऊ शकत नाही त्याला मग खूप वेळ द्यावा लागतो आणि विशेषतः दिलं तर बी जास्त आपल्या दिमागामध्ये जाईल आपल्या बुद्धीमध्ये सिरल याची बी कमतरता करता कमी असते मग ते पुढचंच मागचं एक झाल्यासारखं होतं तर असा भाग आहे की बरेच प्रश्न असतात आणि ते त्याचं उत्तर आपण रोज एकत्रित किंवा लेक्चरमध्ये घेतल्यानं ते मिळत असतं त्याच्यामुळे एक मार्ग मिळतो सगळ्यात महत्त्वाचं मा म्हणजे की पूर्ण या आवडव्या म्हणजे मराठी साहित्य खूप मोठं आहे त्याच्यामधून आपल्याला यू पी सीकडे जायचं आहे ओरिएंटर यू पी सी ओरिएंटेड आपल्याला पी एच डी नको किंवा इतर गोष्टी नको फक्त मराठी साहित्य यू पी सीच्या दृष्टीनं फक्त यू पी सीच्या दृष्टीनं हे आणि यू पी सीच्या दृष्टीनं कसं क्वेश्चन पेपरवर समजतं त्यांच्या ट्रेंडवर समजतं विचारण्याच्या पद्धतीवर समजतं त्यांनी काय विचारणार आहेत किती महत्त्व दिलं आहे कुठपर्यंत महत्त्व दिलं आहे त्यांची मजल कुठवर आहे काय विचारायचं आहे कशाप्रकारे विचारायचं आहे त्यांना काय मागणी आहे त्यांची विद्यार्थी कितीपासून अभ्यास केला पाहिजे हे त्यांच्या क्वेश्चन पेपरवरून समजतं आणि हे समजत असताना बऱ्याच गोष्टी मग आपल्याला एका आखणीमध्ये किंवा म्हणा की त्याला लिमिट करता येतं आणि त्याच्यानुसार अभ्यास करता येतं परंतु तो कसा तर ते आपला आता लेक्चर सिरीजमध्ये कळणार आहे तर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणा किंवा तुम्हाला मार्ग सापडण्यासाठी तुमचा आत्मविश्वास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी की मला येतंय प्रश्न कुठलाही येऊ मी लिहिणार म्हणजे लिहिणार हा भाग जो येतो त्याला आत्मविश्वास मानतो आणि ही एकच एकच महत्त्वाची गोष्ट ठरते या परीक्षेमध्ये आणि तो अन्न म्हणजे कठीण आणि कठोर खूप चांगल्या पद्धतीने कठीण कठोर स्मार्ट आणि बऱ्याच गोष्टींना अभ्यास करणं याला म्हणतात एक आपलं स्ट्रगल लाईफ संघर्ष या यू पी एस सीमध्ये आणि याचा पूर्णपणे बेनिफिट आत्मविश्वास निर्मितीसाठी आणि आत्मविश्वास हा आपल्याला ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी होतो कारण याच्यामध्ये अनिश्चितता जास्त असते यू पी एस सीमध्ये तसं आपल्या मराठी लिटरेचरमध्ये कमी आहे परंतु पूर्णपणे जर केला तर त्याच्यामध्ये अनिश्चितता जास्त आहे आपण म्हणतो अनसर्टनिटी अन आन... अशा बऱ्याच गोष्टी वापरतो त्यासाठी तर याच्यामध्ये जर आपला निश्चितपणे थोडासा आत्मविश्वासपणे जायचा असेल तर अभ्यास लागतो तो स्मार्ट असेल किंवा हार्डवर्क असेल तर तो दोन्ही पद्धतीचा वापर आपण करणार आहोत तर आता पहिला तर भाग झाला की का प्रोग्राम करायचा कारण त्या ब्र बऱ्याच प्रश्नाचं उत्तर देऊन मग तुम्हाला ते सगळ्या गोष्टी दिमागामध्ये काढून अभ्यास करायला लावणं हेच उद्देश आहे आणि करून घेणं जसं की नावच आहे लेक्चर रिव्हिजन प्रॅक्टिस तर हा जो काय प्रोग्राम आहे त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला काय भेटेल पहिल्या तर एक लेक्चर सिरीज की जितकी शक्य होतील जेवढं गरजेचं आहे त्याच्यानुसार हे लेक्चर घेतले जातील त्यानंतर हा ह्याच्या भागामध्ये की जसं लेक्चर बी दिलं जाईल आणि तुम्हाला पर्सनल गायडन्स बी दिलं जाईल आता पर्सनल गायडन्स हे कसं की बरेच प्रश्न आपल्यामध्ये असतात की हे सोडून सध्या मराठी लिटरेचर स्टुडन्टा इतर यू पी सीबद्दल प्रश्न असतील स्वतःच्या वैयक्तिक विषयावरशी प्रश्न असतील तर ते पर्सनल याचा अर्थ प्रश्नच होतो वैयक्तिक मार्गदर्शन तुम्हाला जेवढे काही विद्यार्थी येतील त्यांना दिलं जाईल हे एक प्लसमध्ये तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर याच्यामध्ये उत्तर खेळाचा सराव जसं म्हटलं की ते आणि रिव्हिजन जशा गोष्टी आपण बोललो म्हणजे नाव जसं आहे तसं तर हा जो काही रूपानं भाग आहे तो आपल्या या प्रोग्रामच्या बेनिफिटमध्ये आहे आणि पहा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या लेक्चर मध्ये की की तुम्हाला एक आत्मविश्वास येऊन जाईल की भटकणार नाही तुम्ही की काय करायचं काय नाही करायचं अशा गोष्टी होतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे भटकंती कमी करण्यासाठी हा भाग महत्त्वाचा ठरतो त्यानंतर हे तर आहे मग ह्याची फीस काय आहे आता फीस हा जर भाग आहे जसं मी तुम्हाला एक लेखसुद्धा मी आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणलं होतं की का का घ्यायची फीस असा उद्देश नाही की पैसा कमवणं हो किंवा पूर्णपणे या गोष्टी करणं परंतु तो आपण अभ्यास कधी करतो जसं की आपल्याला वाटते की आपण फीस दिली आहे ही कळ लागते जेव्हा आपण जर गरीब असोल सपोज आणि तरी बी आपण फीस दिली असेल तर आपल्याला अधिक प्रेरणा मिळते की फीस दिली आहे रोज लेक्चर केलं पाहिजे त्याचा सराव केला पाहिजे हे कळ लागते आपल्याला आणि त्याच्यामुळं आणि उलट म्हणजे आपल्यासारखे विद्यार्थी जेव्हा जातात तेव्हा पूर्णपणे सोडून येतात मग त्यांची उपजीविका भागवणे ह्या गोष्टी करणे करावं लागतं विशेषतः जे जास्त वेळा अभ्यास करत आहे त्याचा तरी या दृष्टीनं आहे आणि फीज म्हणजे इतरापेक्षा असं काही नाही की आता मी जर जास्त कमी घेतली तर ह्याचे परिणाम वाईट होतात तुम्हाला माहीत असेल की एखादा व्यक्ती जर फीस कमी घेत असेल किंवा कमी करत असेल तर दुसऱ्यांना ते देखवत नाही अशा गोष्टी होतात हे मला जास्त बोलायची गरज नाही त्याच्यामुळं तुमच्या मतानुसारच मी हे केलं आहे की किती घेतली पाहिजे की मग तुम्ही म्हटला होता की या या रेंजमध्ये घ्या तर ते तुम्ही स्वतः जाऊन पहा की तुम्हीच म्हटलेले आहे त्याच्यामुळं आपली फीस आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ 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 तर ही फीस सर्वांसाठी अप्लिकेबल आहे परंतु या व्यतिरिक्त मी एक मेसेज बी केला होता की म्हटलं होतं की काय आहे की काही लोकांना आर्थिक अडचणी असतात परंतु शिकण्याची इच्छा असते त्याच्यामुळं त्यांना काही सवलत देता येईल का हा बी प्रश्न निर्माण झाला होता मग बऱ्याच लोकांचं मी मत बी घेतलं परंतु इथं हा प्रश्न होता की अगोदरच्या काळामध्ये पहा गरीब असो वा श्रीमंत असो है ना एखादा गुरु किंवा शिक्षक त्याच विद्यार्थ्यांना प्रवेश देत असत ज्याची क्वालिफिकेशन म्हणतो पात्रता असते परीक्षा घेतली जायची त्याच्यामुळे आता मी पहा स्कॉलरशिप देण्यासाठी तुमची परीक्षा घेतली जाते तर इथे बी हा भाग आहे तुमची आर्थिक अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करा किंवा तुम्ही मला अगोदर ईमेल करा मी तुम्हाला माझा नंबर देईन मग मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल तुमची पात्रता जाणून घेईल असं नाही की तुम्हाला दहावीमध्ये मार्क किती भेटले बारावीमध्ये घेतले ग्रॅज्युएशनमध्ये याचा काही भाग नाही माझे प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते जसं प्रत्येकाचा एक नजर या वेगळा असतो तसा आहे मग त्या प्रश्नाच्या मधून तुमचं जे काही गोष्टी आहे त्या मला समजतील मग तुम्हाला मी तुम्हाला तुमच्या वास्तविक विचारणार की काय आहे नेमकं तर त्याच्यानुसार मग तुम्हाला सवलत दिली जाईल कारण ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात कुणाला मी त्याचा जर फायदा घेतला तर मग ते त्याचा दुरुपयोग होतो ना त्याच्याबद्दल ज्याची खरीच अडचण अडचण आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा मी तुमची शंभर टक्के त्याच्यापेक्षा जास्त पुढं जाऊन सुद्धा मदत करेन असं काही भाग नाही त्याच्यामध्ये परंतु असं म्हणू नका की फीस आहे आणि मग आपल्याला काही देता येणार नाही परंतु तुमची पात्रता असेल तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही नसेल तर पात्रता कमवाय शिकवा कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्याकडे पात्रता आहे त्याला कधीच काही कमी पडत नाही जसं आपण म्हणतो ना स्किल आहे तो कधी उपाशी राहत नाही तसं भाग आहे त्यानंतर पुढचा भाग आहे नोंदणीचा म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करायचं तर रजिस्ट्रेशनची जी काही तारीख आहे हा व्हिडि व्हिडिओ ज्या दिवशी अपलोड होईल त्या काळापासून ते सव्वीस तारखेपासून असेल आणि आपली सत्तावीस तारखेला पहिलं लेक्चर सुरू सुरुवात करण्यात येईल आता रजिस्ट्रेशन करा कसं करायचं तर या गुगल फॉर्म असेल आपला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तो आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा भेटेल ते तुला पिन पिन करून आपल्याला दिलेलं असेल ते पहा किंवा तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बी असेल ते बी पहा ते जाऊन पूर्णपणे फॉर्म भरा बारा। फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक मेसेज दिला जाईल आणि त्याच्यानुसार मग आपण ते कंटिन्यू करू तर हे सत्तावीस तार सव्वीस तारीखपासून हा त्याची एक नोंदणी आहे तर तुम्ही ते करू शकता ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी शेवटचा प्रश्न आहे की नैतिकता नैतिकता म्हणजे काय किंवा म्हणा आपण कोड ऑफ इथिक्स म्हणतो आचारसंहिता कधी कधी मुलं आपण आता ऑनलाईन क्लासेस घेणार आहोत ऑफलाईनमध्ये जमते की असं असं करू नका असं असं सगळं लक्ष ठेवता हो येत तर ऑनलाईनमध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात मी इतकंच म्हणेन की मी तुमच्यावर विश्वास ठेवतो हो की तुम्ही आपल्या इथिक्सनुसार वाग वागणार बाकी काही बोलायची गरज नाही परंतु डिस्टर्ब दुसऱ्याला न करणे किंवा दुसऱ्याला त्रास न देणे ही आपली नैतिक जबाबदारी असते किंवा काही गोष्टी घडतात सपोज इंटरनेट कमी आहे स्लो डाऊन चालत आहे त्यावेळेस काही वेळेस थोड्यावेळेस थांबावं लागतं किंवा काही येतात टेक्निकल गोष्टी तर त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे कधी कधी आक्रोश करतो किंवा रागी होतो नाही यू पी एस सी करत असताना समजदारी महत्वाची असते समजदारी समजदारी आणि समजदारी त्यानंतर डिसिप्लिन असली पाहिजे आहे ना समजदारी डिसिप्लिन शांतपणा या सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत कारण संयम हा यू पी सीमध्ये एकमेव फॅक्टर आहे जे तुमची परीक्षा प्रत्येक क्षणाला घेतं संयम 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 कारण आता जशी परीक्षा झाली पुढे गेली तर संयम महत्त्वाचा आहे तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये कसा तुमचा युटिलाइज करणार आपल्या बुद्धीला दिमागाला प्रकारे शांत करणार कसं पहिला त्याला राईट डायरेक्शन देणार हा भाग महत्त्वाचा ठरतो तर हा पूर्णपणे भाग आहे आपल्या लेक्चर सिरीजचा म्हणजे एल आर पी प्रोग्रामचा तर ज्या काही विद्यार्थ्यांना हा जॉईन करायचा आहे ते जॉईन करू शकता आणि सत्तावीस मेपासून आपण हा प्रोग्राम सुरू करत आहोत आणि याच्यामध्ये काही जरी अडचणी असेल तर तुम्ही मला ईमेलवर फोन मेसेज करा किंवा मी तुम्हाला पुन्हा ईमेल केल्यानंतर नंबर देईन ओपन असा करता येत नाही कारण त्याचा दुरुपयोग होतो त्याच्यामुळं असं म्हणतो मी तर येतंच थांबूया तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो